हेलो स्टूडेंट्स, आज आपण वचन वचन हा व्याकरण विभागातला एक भाग आहे, जसं की लिंग, जेंडर, तसेच वचन. वचन म्हणजे काय, तर त्याची व्याख्या काय आहे ते आपण प्रथम पाहूयात. नामावरून वस्तू एक आहे की अनेक आहे याचा बोध होतो, म्हणजे त्या नामाचे वचन होय. नामावरून वस्तू एक आहे की अनेक आहेत याचा बोध होतो, म्हणजे त्या नामाचे वचन होय. मराठी वचनाचे दोन प्रकार पडतात. मराठी वचनाचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. कोणते आहेत? एक वचन, अनेक वचन. एक वचन, अनेक वचन. एक वचन म्हणजे काय? तर जेव्हा नामाच्या रूपावरून एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एक वचन मानले जाते. जेव्हा नामाच्या रूपावरून एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एक वचन मानले जाते. उदाहरणार्थ काय आहे? एक पुस्तक, एक कागद, एक काठी, एक भांड, बरोबर. अजून काय येईल? एक वही, एक पेन, एक पेन्सिल. हे काय आहेत? सर्व उदाहरणे एक वचनाची आहे. ओके, अनेक वचन. जेव्हा नामाच्या रूपावरून अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्याचे अनेक वचन मानले जाते, बरोबर. उदाहरण देतो काय? चार आंबे, काही फुले, 100 रुपये. परत काय? अनेक पुस्तके, 10 पुस्तके, 4 कंपास बॉक्स. येस, ही काय आहेत? अनेक वचने. ही रुपये कशी आहेत? अनेक वचनाचे आहेत, म्हणजे एकपेक्षा अधिक वस्तूंचा बोध होणे, हो ना. आता कधीकधी आपण काय करतो? आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचा उल्लेख आदराने अनेक वचनी करतो, त्यामुळे काय होतं? त्याला आदरार्थी अनेक वचन असे म्हणतात. आदरार्थी अनेक वचन म्हणजे आपण एखाद्याचा आदर करतो, वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करतो, म्हणजे ते काय झालं? आदरार्थी अनेक वचन. एक वचनी नामांची अनेक वचनी रूपे, पुल्लिंगी नामे. आता आपण उदाहरणं पाहूयात. पुल्लिंगी नामांची अनेक वचनी रूपे एकारांत होतात. आंबा, आंबे. मासा, मासे. कावळा, कावळे. वाडा, वाडे. कोल्हा, कोल्हे. घोडा, घोडे. हे एकारांत अनेक वचनी रूपे आहे, ठीक आहे. आता दुसरा नियम आहे, तो कोणता आहे? काही आकारांत पुल्लिंग, पुल्लिंगी आदरार्थी बहुवचनी. एक वचनी अनेक वचनी रूपे सारखीच असतात. आता उदाहरण म्हणून काय? काका, काका. अनेक वचनी आणि आदरार्थी अनेक वचन रूप काय होतं? माम, काका, मामा, आबा, दादा. आपण असं म्हणतो का? दादा, ओ दादे, असं म्हणत नाही ना. ओ काके, नाही. तर काय म्हणतो? ओ काका, ओ दादा, ओ मामा, ओ आबा. आपण हे काय झालं? आदरार्थी बहुवचनी रूपे. ओके, नियम तिसरा, आकारांत खेरीज इतर सर्व पुल्लिंगी नामांची एकवचनी व अनेक वचनी रूपे सारखीच असतात. देव, देवचं अनेक वचनी रूप देवच होतो. नातू, नातू. वर, वर. पक्षी, पक्षी. शाळा, शाळा. तलाव, तलाव. ही काय झाली? पुल्लिंगी नामाची एकवचनी व अनेक वचनी
सारखीच रूपे. ओके, आता आपण पाहूयात स्त्रीलिंगी नामे. अगड बघितलं आपण, त्यातली तीन नियमे, एकारांत आकारांत आकारांत, बरोबर. त्यानंतर स्त्रीलिंगी नामे मधला नियम क्रमांक एक, काही अकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे आकारांत होतात तर काही इकारांत होतात. त्यामधील उदाहरणं कोणती आहेत? माळ माळा, चूक चुका, वात वाती, विहीर विहिरी, वीट विटा, भूक भूका, दास दासी, गोष्ट गोष्टी, बरोबर. तर हे काय झालं? अकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे आकारांत होतात तर काही इकारांत. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की माळचं माळा झालं म्हणजे आकारांत, तर वीट विटा आकारांत, दास दासी इकारांत, गोष्ट गोष्टी इकारांत, विहीर विहिरी इकारांत, वात वाती इकारांत. ओके, आज आपण इथेच थांबूया. उद्याच्या भागात राहिलेला भाग पूर्ण करूया. ओके, बाय बाय, टेक केअर.